प्रसंग कितीही वाका असला किंवा कोणतीही राजकीय परिस्थिती असली तर त्याच्यावरती आपल्या कुंचल्यांच्या माध्यमातून व्यंगचित्रकार एक भाष्य करत असतात आणि ते भाष्य नेहमीच खळखळून खल हसायला लावणारं असतं मार्मिक टिप्पणी करणारं असतं आणि तशीच काहीशी चित्रं आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रसंगात लाव प्रत्येक संद प्रसंगाचा संदर्भ जोडलेली ही चित्र आपण पाहतोय त्या त्यावेळेची आणि त्या त्या कालानुरूप ती पुढे देखील गेलेली आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतोय की ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी फिटनेस चॅलेंज होतं ते स्वीकारलं होतं ते त्यावेळेस एक व्यंगचित्र आपल्याला दिसून येत आहे त्यामधून देखील एक मार्मिक टिप्पणी केल्याचं आपल्याला दिसून येते त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचं एक चित्र दिसून येतं आहे व्हॅलेंटाईन डे आणि एक कमळाचं फूल देताना आहे म्हणजे फार काही सांगण्याची गरज लागत नाही एक छोटंसं व्यंगचित्र आहे ते काही बरंच काही गोष्टी सांगून जाते आणि अशा स्वरूपाची ही जी सर्व व्यंगचित्र काढलेली आहेत ती काढलेली ती साकारणारी आहेत प्रभाकर वाईरकर सर आहेत आपल्यासोबत आणि आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि ते सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आलेले आहेत सर एकंदर कसं वाटतंय संपूर्ण संमेलनात येऊन कारण सगळीकडे ग्रंथ आहेत आणि एका बाजूला झालं नाही हो खरं म्हणजे सुरुवात अशी ज्यावेळी मला इकडे सांगण्यात आलं त्या काही माझ्या मित्रांनी असं मला सांगितलं अरे कुठे चाललं आहेस तू तिकडे भयंकर ऊन वगैरे असणार आणि त्या आम्ही थोडंसं घाबरून घाबरून असं आलेलो की नक्की जायचं की नाही जायचं पण इथे आल्यानंतर एकदम वातावरण सगळं चेंज झालं असं काही नाही आणि जे काही आम्ही इथे मांडलं आहे खरं म्हणजे काही जणांचं चा म्हणणं असं आहे की साहित्य आणि व्यंगचित्राचा व्यंगचित्रांचा संबंध काय म्हणजे साहित्यच्या काय म्हणतात नगरीत व्यंगचित्र हा प्रकार काय तर माझं म्हणणं असं आहे की साहित्य जरी साहित्य असलं तरी व्यंगचित्र हे सुद्धा साहित्यच आहे आणि आमच्या परीने ते आमचं ब्रश किंवा त्याचं प्रपोषण रचना हे जे सगळं असतं हे साहित्य आहे ते, ते जर तुम्हाला साहित्य व्यवस्थित येत नसेल तर तुमचं चित्र चुकणार जसं तुमचे एखादी लाईन चुकते एखादी तुम्ही लिहिता त्याच्यात जर तुमचं ग्रॅमॅटिकली बरोबर नसेल तुम्हाला रस्वदीर्घ समजत नसेल तसं इकडे तुम्हाला कुठल्या ब्रशचा किती प्रकारे त्याच्यावर ब्रश जोर द्यावा किंवा किंवा लाईट पकडावं किंवा त्याच्यात किती पाणी टाकावं रंगामध्ये हे सुद्धा एक व्याकरणच आहे आणि ते जर व्याकरण येत नसेल तुम्हाला तर ते परत तुमचं चित्र फेल्युअर जसं तुमचा लेख फेल्युअर होतो तसंच आता इथे आल्यानंतर दुसरं एक मला असं वाटलं की इथे रिस्पॉन्स खूप चांगला आहे म्हणजे आणि दुसरं एक इथल्या लोकांचं म्हणजे ऑर्गनायझेशर आहे त्यांचं म्हणणं असं की ग्रामीण भागात तेवढं व्यंगचित्रकला ही फोपावलेली नाही आणि त्यांना म्हणजे काही लोकांचे मी इथे रिॲक्शन पण बघे ते बरं झालं आम्हाला व्यंगचित्र काय असतं ती जवळून पाहि पाहिली हा मोठा एक फायदा आहे कारण शहरात खूप असे म्हणजे प्रसंग येत असतात किंवा शहरात सगळंच अवेलेबल असतं जरी आता सोशल मीडिया जरी असलं तरी प्रत्यक्ष ते व्यंगचित्र कसं आहे पाहणं किंवा त्या व्यंगचित्रकाराशी बोलणं त्या व्यंगचित्रकाराशी आपण चर्चा करणं हा जो इथल्या लोकांना संधी मिळाली ती खूप चांगली आहे आणि आम्हाला जे भेट भेटतात आणि जे काही प्रश्न विचारतात त्याच्यानंतर असं वाटतं की लोकांना व्यंगचित्राबद्दल खूप म्हणजे आपुलकी आहे असं एक वाटतं सर आ, बेसिकली इथं आल्यानंतर अनेक तरुण मुलं आम्हाला दिसून येतात सर्व पंचवीसीच्या आतली मुलं जास्त करून येत आहेत त्यांची कशी एकंदर प्रतिक्रिया राहते व्यंगचित्र पाहून त्यांनाही शिकावं असं वाटतंय का ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट नक्की म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी आता एक कॅरिकेचर काढत बसलेलो तर त्याच्यानंतर दोन तीन मुलं सर आमचं पण काढायला खरं <laughs> म्हणजे असे म्हणजे कालपासून आम्हाला तो अनुभव की माझ्यावर दुसरं व्यंगचित्र पण त्यांनाही तोच अनुभव म्हणजे चित्र व्यंगचित्र काढून घेणं समोर हे त्यांना खूप कौतुकाचं वाटतं त्याच्यात त्यांना किती कळतं आपल्याला माहिती नाही पण त्याला ते काढून घ्यावं असं वाटणं हे सुद्धा त्या म्हणजे आमचा तो एक आ, एक यशच म्हणायचं किंवा व्यंगचित्र लोक अजून बघतात कारण सर्वसाधारण मराठी माणसांचं कसं असतं व्यंगचित्र किंवा आम्ही ज्याला कॅरिकेचर म्हणतो किंवा मराठी त्याला अर्कचित्र म्हणतात अर्कचित्र म्हटलं तर काही लोक असे अरे बापरे असं करतात म्हणजे की हा काहीतरी वेढाक्रमाचा चेहरा करणार म्हणजे ते त्याचं त्यांचं प्रबोधन त्याच्यात झालेलं नाही असं वाटतं काही इवन शहरात पण अशी गोष्ट भेटतात आता माझाच अनुभव मी काय करतो माझं एक पुस्तक पण आहे मी वेगवेगळे प्रोग्राम अटेंड करतो म्हणजे संगी संगीताचे म्हणजे असे आणि त्याच्यातले मी बऱ्याचशे म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल जे म्युझिक आहे शा भारतीय म्युझिक शास्त्रीय संगीत त्याच्यातले बिस्मिल्ला खानपासून ते रविशंकर झाकीर हुसेन अल्ल्हारखा भीमसेनजी म मल्लिकार्जुन मन्सूर पंडित अभिषेकी सगळे लता मंगेशकरे किंवा बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांची मी कॅरेक्टिचर केलेली आहेत ऑन द स्पॉट त्याच्यामुळे तेचा, त्याच्यात मला एक दोन असेच त्यावेळीसुद्धा अनुभव आले म्हणजे एवढे टॉपची लोकं असून सुद्धा एक फार महान गायिका होऊन गेल्या त्यांनी त्यांना ते मी ज्यावेळी त्यांचं कॅरे केलं त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी मला एकच म्हटलं यू डिस्टर्बिंग माय मेकिंग व्हाय आर यू मेकिंग माय अग्ली फेस असं त्याने मला चक्क बोललं आणि सगळ्यांच्या पुढ्यात आणि त्यांनी मला सिग्नेचर कधीही दिले नाही आणि मी काय करतो ज्या ज्यावेळी मी कॅरेकिचर करतो त्या 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 सेलिब्रिटी त्याचा ॲप्रिशिएशन म्हणून सिग्नेचर घेतो आणि त्याच्यात त्याच्यात त्याच्यातही असे काही कलाकार भेटले ज म्हणजे हरिप्रसाद चौरा यांसारखे की जे म्हणतात की आमची तू आणखी कॅरेक्चर कर असं त्याने मला सांगितलेलं मी स्टेजवर मी बसेन तेव्हा कधी कितीही काढ तुला पाय असे खूप मला कलाकार भेटले किंवा असे म्हणजे आता मला तेवढं सांगता येणार पण जवळजवळ तुम्हाला सांगतो माझ्या कलेक्शन जे आहे मी ऑन दी स्पॉट केलेले जवळ सगळे भारतीय कलाकार म्हणजे आता बिर्जू महाराज गेले बिरजू महाराजांची तीन चार सजेस्ट केलेली आहेत मी तर असा तो जो एक अनुभव म्हणजे त्याच्या हे जे मी कशासाठी करतो आनंद आणि त्याच्यानंतर मग माझा तो हे बनला मिळवत असताना कधी काळी एखाद्या विषयावरती एखादी व्यंगचित्र काढलं असेल तर अनेकदा टीकाही होते किंवा त्या रोषाला सामोरं जावं लागताना ते कसं काय झेलता तुम्ही माझ्या नशिबाने म्हणा किंवा काही म्हणा पण मी जवळजवळ आता एक एक्क्याऐंशी सालापासून व्यंगचित्र राजकीय व्यंगचित्र काढतो पण असा एकच प्रसंग आलेला म्हणजे त्याने एक पत्र पाठवलेलं महानगरमध्ये मी काम करता निखिल वागळेनं की त्याच्यात जो इन्सिडेंट घडला त्या इन्सिडेंट संदर्भात शिवाजी महाराजांना काय वाटतं तर मी काय केलेलं त्याच्या त्या व्यंगतीला फक्त शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू दाखवलेले फक्त बाकीच्यात काही लिहिलं नव्हतं काही नाही असं ते महानगर छापलं गेलं त्यांना एक पत्र असं आलं वाईरकरांना क्षमा मागायला सांगा नाही आता आम्ही काय करू ते बघा आणि हो ते होते त्याची पित्र मन मुंबईतूनच होतं हां पण तसं काही मी बोललो त्यांच्या जे तेव्हा काही एक करायची गरज नाही अशाच लोक नाही आम्ही कधीही क्षमा मागितली काय झालं तो एकच इन्सिडेंट सोडला तर आज मी हजारो चित्र काढलेली आहेत व्यंगचित्र म्हणजे राजकीय आता ते दररोज तुम्हाला सकाळमध्ये बघायला मिळेल हे माझे व्यंगचित्र असतात ते दररोज असतात तर मला कधीही असा अनुभव आला नाही की बाबा दगड मारा किंवा हे जे चित्र काढून टाक आमच्या घरावर मोर्चा घेऊन येऊ किंवा आणखी काय करू असं कधीच झालं नाही म्हणजे काय माहिती नाही पण एक मी एक ध्यान टोक त्याच्यात एक चेत्र, चेत्र तो। एक प्रत्येक व्यंग चित्रकाराने काय करायचं असतं कोणाच्या धार्मिक भावना दुखायचं नाही एक महत्त्व हे आपल्या आपण पायरी आपण म्हणजे वंदन घालून घेतलं पाहिजे दुसरं जे आपण राजकीय स्टेटमेंट करतो त्याचा तुमचा प्रॉपर अभ्यास पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास नसेल तर तुम्ही स्टेटमेंट जर चुकीचं केलं तर मग तुम्ही तुमच्यावर दगड बसणार आणि आतापर्यंत माझं असं कधी झालं नाही की कोणीतरी सांगितलं अरे हे काय आहे की किती चुकीचं केलं आहेस तू असं आहे का नक्की आता हे तुम्ही बघतात अशा त्यात कधीही काही झालं नाही मग मी सगळ्यांवर बाळासाहेबांवर काढली चित्र व्यंगचित्र काढली उद्धवजींवर तर चिक्कारच काढलीत राज ठाकरेंवर काढले शरद पवारांवर काढले सगळे सगळे नेते जे आहेत तेवढे मोदी आहेत फडणवीस आहेत जे जे प्रॉमिन आपले लिड लिडर आहे त्या सगळ्यांवर मी काढलेली चित्र त्याच्यामुळे पण मला असा कधी वाईट अनुभव नाही आला सर असं म्हणतात की आ, एक दहा बारा अग्रलेखाची ताकद एका व्यंगचित्रामध्ये असते आणि तसंच काहीस व्यंगचित्र घेत दिसून येते आपल्याला दहा बारा नाही हजारो म्हणा एका एका नाही हजारो शब्दांचे एका अग्रलेखाची ताकद व्यंगचित्रात असते आता इथे तुम्ही बघा किती आता ही भारत जी मी पन्नास वर्ष दाखवली त्या पन्नास वर्षात काय झालंय ते बघा त्यात शब्द लिहायची गरज आहे आहे का त्याला पन्नास वर्षात काय केलं गांधीजीने काय केलं त्याचं झालं काय म्हणजे हा काळ आहे बरोबर ते काल जे कर ते दाखवलंय लिहायची गरजच नाही त्याच्या अग्र हजारशे काहीच गरज नाही ते तेवढं दाखवली की संपलं ते ते ती निश्चितच सर तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक मुलं येतात आणि माझ्याकडे सर माझं एखादी व्यंगचित्र काढून द्या सर माझंही एखादं व्यंगचित्र काढून द्या अशी माझी इच्छा आहे आणि मी सरांकडून एक व्यंगचित्र काढून घेणार आहे आणि सर तुम्ही जी चोवीस तासशी बोललात याबद्दल